हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळ्यामध्ये जेवणाची रंगत वाढविण्याकरिता आपल्याला जेवणासोबत एखादा तरी असा पदार्थ हवा असतो जो खूपच झटपट आणि चविष्टही तयार होईल. त्याकरिताच आज आपण खूपच खास अशी टोमॅटोची चटणी बघणार आहोत, भरपूर दिवस टिकणारी. रेसिपीला सुरुवात करणारच आहोत, पण त्या अगोदर जर तुम्ही श्री किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉनही प्रेस करा. मी इथे मस्त फ्रेश असे 1 किलो लाल टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो पिकलेले आहेत पण जास्त नरमही नाही आहे. याचप्रमाणे तुम्हाला टोमॅटो हे घ्यायचे आहेत. 8 ते 9 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे अशा मिरच्या नसेल तर तुम्ही तिखट पावडरचाही वापर करू शकता. आता या चटणीला थोडासा आंबटपणा यावा याकरिता मी चिंच वापरत आहे. ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हे टोमॅटो, मिरच्या आणि चिंच आपण गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि या टोमॅटोंची आपल्याला जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. त्याकरिता हे गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे. यावर मी आता एक झाकणही ठेवलेलं आहे आणि हे मीडियम गॅसवर आपण 5 ते 7 मिनिटांकरिता उकळवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटे झाली आहेत. हे टोमॅटो खूपच सॉफ्ट तयार झालेले आहेत आणि यावरची जी साल आहे ती आपोआपच वेगळी सुटलेली आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. जर तुम्ही लाल मिरची पावडर वापरत असाल तर ती लाल मिरची पावडर डायरेक्ट फोडणीच्या वेळेला वापरायची आहे. आता आपण या ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. जास्तही बारीक करायचं नाही आहे. सोबतच मी चिंचही यामध्ये टाकलेली आहे. ही मिरची मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, जास्तही पेस्ट तयार केलेली नाही आहे. आता या टोमॅटोंची मी साल ही काढून घेत आहे. खूपच सोप्या पद्धतीने ही साल निघते. तुम्हाला आवश्यकता वाटली तर या टोमॅटोंची तुम्ही देठसुद्धा काढू शकता, पण हे देठही थोडेसे सॉफ्ट झाले आहेत त्यामुळे मी हे काढत नाही आहे. आता आपण हे मॅश करून घेणार आहोत मॅशरच्या सहाय्याने, कारण मला या चटणीची जास्त फाईन पेस्टही नकोय, त्यामुळे मी मॅशरचाच वापर हा करत आहे. अशा पद्धतीने मी याची थोडीशी जाडसर पेस्ट ही तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार झालेली पेस्ट मी पुन्हा एकदा सॉस पॅनमध्ये टाकत आहे आणि आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे यातील पाणी अटेपर्यंत. आता आपण जी मिरचीची पेस्ट तयार केली होती तीही मी यामध्ये टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. यावेळेलाही मी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठही टाकत आहे आणि आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे पाणी अटेपर्यंत. आपलं पाणी हे पूर्णतः आटलं गेलेलं आहे. ही प्रोसेस केल्यामुळे आपली चटणी ही जास्त दिवसांपर्यंत टिकते आणि ती आपण केव्हाही खाऊ शकतो. आता या चटणीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्याकरिता मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये 1/2 कप तेल टाकलेलं आहे आणि 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. ही मोहरी तडतडायला लागली त्यावेळेला मी गॅसची फ्लेम ही बंद करून टाकलेली आहे आणि आता यामध्ये बारीक कट केलेल्या लसूण पाकळ्या 8 ते 10 यामध्ये टाकलेले आहेत आणि हा लसूण जो आहे जास्तही लाल होऊ द्यायचा नाही आणि त्यावेळेलाच लगेच या चटणीवर आपण तडका देणार आहोत आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांकरिता ही चटणी आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी सर्वात शेवटी 2 ते 3 चमचे व्हिनेगर वापरणार आहे आणि व्हिनेगर टाकल्यानंतर ही चटणी 1 ते 2 मिनिटेच परतवून घेणार आहोत. जास्त वेळ परतलं तर चटणी कडू बनेल. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तुम्ही नसल वापरात, तरीही ही चटणी 15 दिवसांकरिता स्टोअर करू शकता. फक्त ही चटणी स्टोअर करताना फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करावी. आता आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी पोळीसोबतही खाऊ शकता, नाहीतर जेवणाच्या ताटामध्येही लावू शकता. तुम्हाला आजची ही झटपट रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय, एन्जॉय.